यामध्ये आपण यसीएफ काळाच्या ज्या दोन पद्धती आहेत जे सहाव्या वर्गा वर्गात जे बघितलं फाइंड द एफ बाय फॅक्टर मेथड आणि आता सातव्या वर्गामध्ये मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं फाईंड द एससीएफ बाय द आपण प्राईम फॅक्टर मेथडने पाहिलं मुलींना आता आपण ही तिसरी पद्धत पाहणार फाईंड द येसीएफ बाय द डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकार भागाकार पद्धतीने आपण एसीएफ काढणार आता कसं एक्झाम्पल घेतलं फाईन द एफ ऑफ वन हंड्रेड फोर्टी फोर अँड टू हंड्रेड फिफ्टी टू एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला डिव्हिजन मेथडने आपण एस सी एफ काढतो त्यावेळेला या ठिकाणी ज्या दिलेल्या आपल्याला दोन संख्या आहे या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती आणि छोटी संख्या कोणती हे बघून घ्यायचं मोठ्या संख्येला छोट्या संख्येने आपल्याला डिव्हाइड करायचं आहे या ठिकाणी आता वन फोर्टी फोर आणि टू हंड्रेड फिफ्टी टू मध्ये टू हंड्रेड फिफ्टी टू ही मोठी आहे तेव्हा टू हंड्रेड फिफ्टी टू ला वन हंड्रेड फोर्टी फोर ने आपल्याला डिव्हाइड करायचं आहे कसं बघा टू हंड्रेड फिफ्टी टू या ठिकाणी या पद्धतीनं वन हंड्रेड फोर्टी फोर हा झाला वन हंड्रेड फोर्टी फोर डिव्हायड टू हंड्रेड फिफ्टी टू झाला डिव्हिडन आता याला भागाकार करत असताना कसं करायचं 144, 1, 144. 1. वन हंड्रेड फोर्टी फोर वन वन हंड्रेड फोर्टी फोर या ठिकाणी आला वन आता हा वन आल्यानंतर तुम्ही हा वन वरही देऊ शकता किंवा इकडल्या बाजूला सुद्धा असा वन दिला तरी चालते या ठिकाणी मग मायनस करायचा आहे टू मायनस फोर टू मधून फोरने जात मग ट्वेल्व मायनस फोर एट टेक इन हँड वन फोर प्लस वन फायव्ह फाईव्ह मायनस फायव्ह झिरो टू मायनस वन वन आ जो आ आ जो 144, 144. हा जो रिमाइंडर आलेला आहे वन हंड्रेड एट हा रिमाइंडर आता वन हंड्रेड एट होईल या ठिकाणी डिव्हायझर आणि हा जो डिव्हायझर दिसतो आहे आपल्याला या ठिकाणी वन हंड्रेड फोर्टी फोर या ठिकाणी होईल तो डिव्हिडंड वन हंड्रेड फोर्टी फोर हा वन हंड्रेड फोर्टी फोर डिव्हिडंडच्या स्वरूपात गेला जो रिमाइंडर आला होता तो डिव्हायझरच्या स्वरूपात झाला आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला भाग द्यायचा आहे वन हंड्रेड एट वन झार वन हंड्रेड एट या ठिकाणी आपण भाग दिला चौदातून आठ गेले सहा एक वापस चारातून एक तीन झिरो थर्टी सिक्स या ठिकाणी थर्टी सिक्स या ठिकाणी रिमाइंडर उरला पुन्हा हा थर्टी सिक्स झाला या ठिकाणी हा डिव्हायझर झाला आणि हा वन हंड्रेड एट जो डिव्हायझर होता हा झाला डिव्हिडंड वन झिरो एट या ठिकाणी थर्टी सिक्सनी जर वन हंड्रेड एटला आपण डिव्हाइड केलं तर या ठिकाणी तीनचा भाग जातो वन हंड्रेड एट येतात करून बघा थर्टी सिक्स इंटू थ्री तीन सख अठरा तीन त्रिक नऊ आणि एक दहा वन हंड्रेड एट या प्रकारे तीनचा पूर्ण भाग गेला झिरो 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 आता विद्यार्थिनीनं एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण हे कुठपर्यंत करायचं जोपर्यंत रिमाइंडर झिरो येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया बिलकुल अशीच करायची मग आता याच्यातला एससीएफ कोणता आहे तर ज्या डिव्हायझरने भागल्यानंतर रिमाइंडर झिरो आला तो डिव्हायझर त्या ठिकाणी दिलेल्या संख्येचा एससीएफ असतो हे लक्षात ठेवायचं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे

या दोन्ही संख्येचा विभाजक आहे काय विभाजक आहे सर्वात मोठा फॅक्टर आहे या दोन्ही संख्येला पूर्ण भाग जातो या थर्टी सिक्सने हे लक्षात ठेवायचं आणि याचा उपयोग पुढे चालून आपल्याला सिम्पलेस्ट साठी करता येतो या ठिकाणी मला असं वाटते की डिव्हिजन मेथड मध्ये हे तुम्हाला या उदाहरणाने डिव्हिजन मेथड बाय डिव्हिजन मेथडने आपण जे सेप काढतो हे तुम्हाला निश्चितच समजलं असेल यानंतरचा दुसरा एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे याच्यामध्ये दिलेला आहे रिड्यूस जसं म्हणू फाईंड द यसीअप बाय द डिविजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस फॉ सिम्प्लेस फॉर्म समजा एक्झाम्पल दिलेला आहे या ठिकाणी टू हंड्रेड नाईन आणि टू हंड्रेड हंड्रेड फोर्टी सेवन पहा विद्यार्थिनी नो एक गोष्ट लक्षात ठेवा या पद्धतीनं जरी दिलं असेल तरी ज्या वेळेला आपण एस सी एफ काढतो बाय द डिव्हिजन मेथडनी त्यावेळेला याचा अर्थ असा नाही की टू हंड्रेड फोर्टी सेवन ने टू हंड्रेड नऊ ला डिव्हाइड करायचं या ठिकाणी करा ही मांडणी आहे या मांडणीनुसार आपल्याला याचा सिम्पलेस्ट फॉर्म करायचं आहे म्हणून ही दिलेली मांडणी आहे परंतु याचा ज्या वेळेला एस सी एफ काढायचा आहे त्यावेळेला आपली जी मेथड आहे त्याच मेथडचा उपयोग करायचा पहिल्यांदा मोठी संख्या जी आहे म्हणजे टू हंड्रेड फोर्टी सेवन या टू हंड्रेड फोर्टी ला टू हंड्रेड ने डिव्हाइड करायचं टू हंड्रेड नाईन डिव्हाइड करायचं कारण मोठी संख्या ही डिव्हिडंडच्या स्वरूपात पाहिजे लहान संख्या ही डिवायडरच्या स्वरूपात पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हे मांडणी करायची आता या ठिकाणी आपल्याला भाग द्यायचा आहे टू हंड्रेड नाईन वन टू हंड्रेड नाईन या ठिकाणी वनचा आपण भाग दिला मग सातातून नऊ निघत नाही म्हणून एक घेतला सतरातून नऊ गेले या ठिकाणी आठ आथ राहिले फोर मायनस वन थ्री टू मायनस टू झिरो थर्टी एट थर्टी एट हा रिमाइंडर झाला परंतु या अगोदरचा आपण सांगितलं की रिमाइंडर जोपर्यंत झिरो येत नाही तोपर्यंत आपल्याला भागाकार करायचा आहे आणि भागाकार करण्याची पद्धत अशी आहे की रिमाइंडर जो येतो तो डिव्हायझरच्या स्वरूपात होईल आणि जो डिव्हायझर असतो अगोदरचा तो डिव्हायझर या ठिकाणी डिव्हिडनच्या स्वरूपात जाईल आणि म्हणून या ठिकाणी आपण थर्टी एट हा झाला डिव्हायझर आणि टू हंड्रेड नाईन हे झाले त्या ठिकाणी डिव्हिडन थर्टी एटने आता टू हंड्रेड नाईन ला आपल्याला भाग द्यायचा आहे हा एक गोष्ट लक्षात आपल्याला पाढा पहिल्यांदा थर्टी एट चा माहीत पाहिजे थर्टी एट आता या ठिकाणी टू ने नाही थ्रीने नाही मग आपण या ठिकाणी सपोज फाईव्ह पाच अठ्ठेचाळीस शून्य चार पाच त्रिक पंधरा चार एकोणीस मग पुन्हा थर्टी एट इंटू सिक्स केलं साईन आठ अठ्ठेचाळीस आठ अठ्ठाले चार सायन त्रिक अठरा बावीस टू हंड्रेड ट्वेंटी एट हा जो येऊन राहिलेला आहे सिक्सनी मल्टिप्लाय केल्यानंतर थर्टी एट ला हे मोठे होऊन राहिले टू हंड्रेड नाईन पेक्षा म्हणून आपण या ठिकाणी पाच नि म्हणजे फाईव्ह ने याला भाग जातो म्हणजे किती आले वन नाईन्टी पुन्हा या ठिकाणी झिरो नाईन आले नाईन मायनस झिरो नाईन झिरो मधून नाईन निघत नाही टेन मायनस नाईन वन अँड टू मायनस टू झिरो इथं नाईन्टीन आले आता नाईनटीन याचा रिमाइंडर झाला हा आता डिवायजर होणार आणि दिलेला जो डिवायजर आहे तो डिव्हिडर होणार का बरं जोपर्यंत रिमाइंडर झिरो येत नाही तोपर्यंत आपल्याला ही क्रिया करायची आहे मग आता या ठिकाणी आपण थर्टी एट टाकली थर्टी एट टाकल्यानंतर एकोणीस दोन्ही अडोतीस आता इथं झिरो रिमाइंडर आहे झिरो रिमाइंडर आला याचाच अर्थ असा आहे की हा जो झिरो रिमाइंडर आहे म्हणजेच एस सी एफ ऑफ कशाचा टू हंड्रेड नाईन अँड टू फोर्टी सेवनचा आला किती नाइन्टी किती आला नाइन्टी म्हणजे सर्वात मोठा विभाजक

आता कसं करायचं रिड्यूस कसं करायचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कसं करायचं टू हंड्रेड नाईन अपॉन टू हंड्रेड फोर्टी सेवन आता याचाच अर्थ असा आहे की टू हंड्रेड नाईन अपॉन टू हंड्रेड फोर्टी सेवन डिव्हायडे बाय डिव्हायडेड बाय आता डिव्हायडे बाय किती नाईन्टीन का बरं नाईन्टीन आलं या ठिकाणी कारण या दोघांचाही सर्वात मोठा विभाजक हा नाईन्टी नाईन ने याला डिवाईड केलं त्याचा सिम्पलेस फॉर्म आहे याला ने डिवाईड केलं त्याचा सिम्प्लेस फॉर्म आहे सर्वात लहान रूप येईल म्हणजेच या ठिकाणी आता डिवाइड करू आपण आता डिवाइड करताना तुम्हाला हा भागाकार आला पाहिजे नाही आला तर मध्ये आपण टू हंड्रेड नाईन डिवायडेड बाय नाईन्टीन केलं नाईन्टीन वन जर नाईन्टीन वन राहिले मग नाईन गेले नाईन्टीन वन जर म्हणजे इथे आले इलेव्हन इथे किती आले इलेव्हन हे रफमध्ये प्रक्रिया करायची त्याच्यानंतर टू हंड्रेड फोर्टी सेव्हन ला आपण नाईन्टीन केलं नाईन्टीन वन जा नाइनटीन फोर्टीन मायनस नाईन फाईव्ह झिरो सेव्हन घेतलं नाईन्टीन थ्री जा फिफ्टी सेव्हन तीन नऊ सत्तावीस तीन म्हणजे या ठिकाणी आले थर्टीन या ठिकाणी आले थर्टीन या पद्धतीनं आपण या नाईन्टीन याला या डिवाइड केलं त्याचा सिम्प्लेस फॉर्म आला या हंड्रेड फोर्टी सेव्हनला डिवाईड केलं थर्टीन सिम्प्लेस फॉर्म म्हणजे या ठिकाणी फॉर्म बाय बाय हे कसं काढलं सुरुवातीला आपण या दोन संख्यांचा आपण एससीएफ काढला एस सी एफचा अर्थ होतो हायस्ट कॉमन फॅक्टर या दोन्ही संख्येचा सर्वात मोठा जो सामायिक अवयव आहे तो काढला विभाजक काढला आणि मग त्या सामायिक अवयवानी किंवा विभाजकाने आपण दिलेल्या संख्येला भागितलं आला तो सिम्प्लेस फॉर्म त्याचा काय आला सिम्प्लेस फॉर्म आला टू हंड्रेड नाईनचा सिम्पलेस फॉर्म इलेव्हन आला टू हंड्रेड फोर्टी सेव्हनचा सिम्प्लेस फॉर्म थर्टीन आला अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित परीक्षेमध्ये देतात आपल्याला करता आले पाहिजे या पद्धतीनंच तुमच्या प्रॅक्टिसचे मध्ये सुद्धा गणित दिलेले आहेत सुरुवातीला आपण जे पाहिले होते ते बाय द प्राईम फॅक्टर मेथडने गणित पाहिले होते ते प्राईम फॅक्टर मेथडचे गणित प्रॅक्टिस सेट ट्वेल्व मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिलाय फाइंड द एससीएफ साठी आणि दुसरा प्रश्न प्रॅक्टिस सेट ट्वेल्व मध्ये दिलाय फाइंड द एससीएफ बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्प्लेस फॉर्म या स्वरूपात जो दिलेला आहे ते गणित आपल्याला या पद्धतीनं करायचे पहिल्यांदा आपण डिव्हिजन मेथडनी त्याला एससीएफ काढायचं एससीएफ काढल्यानंतर त्याचा सिम्प्लेस फॉर्म अशा पद्धतीनं जो एससीएफ एल त्यांनी दोन्ही संख्येला या पद्धतीनं आपण भागून या पद्धतीनं आपल्याला त्याचा काय करायचं आहे लोवेस्ट फॉर्म काढायचा आहे म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे अशा पद्धतीनं माझ्या मते तुम्हाला हे गणित निश्चितच येतील पुन्हा एखादं गणित आपण समजण्यासाठी पुन्हा जर घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो पाहू एक गणित आणखीन पाहू म्हणजे तुमच्या पुन्हा लक्षात येईल आपण प्रॅक्टिस सेट मधलं पहिलं गणित बघू प्रॅक्टिस सेट ट्वेल्व मधलं दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं गणित फाइंड द एस बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्प्लेस फॉर्म अशा पद्धतीचं आपण हे गणित घेतलेलं आहे पहा नो या ठिकाणी या गणितामध्ये आपल्याला एस सी एफही काढायचा आहे आणि आपल्याला त्याचा सिम्प्लेस फॉर्मही काढायचा आहे मुद्दा म्हणून हे गणित आपण एक जास्तीचं समजून घेऊ यासाठी की पुन्हा ज्या विद्यार्थिनी ना समजलं नाही त्याच्यावर पुन्हा कळलं जात आहे मला पहिल्यांदा हे बघायचं आहे की या दोन संख्यांमध्ये मोठी संख्या जी आहे ती पहिल्यांदा आपण डिव्हिडनच्या याच्यात फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आणि छोटी डिव्हायदर टू हंड्रेड फाईव्ह ओके त्यानंतर या टू हंड्रेड या फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह ला डिव्हाइड करायचं आता टू हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह वन जार टू हंड्रेड सेवन्टी फाईव्ह टू हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह टू झार आपण दोन्ही मल्टिप्लाय करून त्याचा पाठा तयार करू शकतो बे पंच दहा बे साती चौदा आणि पंधरा बे दोन्ही चार आणि एक पाच फायव्ह हंड्रेंड फिफ्टी आलं म्हणजे ने आपण जर समजा याला डिवाइड केलं तर आपल्याला म्हणजे टूचा जर समजा आपण याला भाग दिला तर आपल्याला फायव्ह हंड्रेड फिफ्टी येतात आणि फाईव्ह हंड्रेड फिफ्टी इज ग्रेटर दॅन फायव्ह हंड्रेड ट्वेटी फाईव्ह म्हणून या ठिकाणी आपल्याला या वननीच याला भाग द्यावा लागेल या ठिकाणी वनचा भाग गेला आणि टू हंड्रेड सेव्हन्टी फायव्हि वनचा भाग गेल्यानंतर टू हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव्ह इथं आता या ठिकाणी मायनस केले फाईव्ह मायनस फाईव्ह झिरो इथं टू मधून सेवन जात नाही म्हणून ट्वेल्व मायनस सेवन ट्वेल्व मायनस सेव्हन किती होईल या ठिकाणी फाईव्ह एक इथे दिला मग इथं टू प्लस वन थ्री फायव्ह मायनस थ्री टू टू हंड्रेड फिफ्टी आलं या टू हंड्रेड फिफ्टी हे झालं या ठिकाणी रिमाइंडर आता हे जे रिमाइंडर आलेलं आहे हे रिमाइंडर आपलं डिव्हायझरचं स्वरूप घेईल आणि हा जो डिव्हायझर आहे हा डिवायझर डिविडंडच स्वरूप घेईल टू हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह या ठिकाणी टू हंड्रेड फिफ्टी वन झार टू हंड्रेड फिफ्टी या ठिकाणी मायनस जाईन फाईव्ह मायनस झिरो फाईव्ह सेवन मायनस फाईव्ह टू टू मायनस टू झिरो ट्वेंटी फाईव्ह डिव्हायच अँड टू हंड्रेड फिफ्टी हियर डिविडन मग आता याला भाग कितीचा जाईल ट्वेंटी फायव्ह वन मग इथं झिरो मग झिरो घेतला ट्वेंटी फाईव्ह झिरो जा झिरो किती आले या ठिकाणी किती उरलं झिरो 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 जेव्हा झिरो इन रिमाइंडर त्यावेळेला हा ट्वेंटी फाईव्ह दिलेल्या संख्येचा काय राहील एस सी एफ राहील मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो हियर ये सी एफ यस सी एफ ऑफ टू सेवन फाईव्ह फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी फायव्ह हा झाला ट्वेंटी फाईव्ह येस सी एफ याचा अर्थ काय झाला की ट्वेंटी फाईव्ह हा त्याचा सर्वात मोठा विभाजक आहे या दोन्ही संख्येचा या दोन्ही संख्येंना ट्वेंटी फाईव्हने पूर्ण भाग जातो आता आपल्याला समोरची स्टेप काय करायची आहे रिड्यूस डू द टू फॉर्म म्हणजे त्याच छोट्या याच्यामध्ये या याच छोट्या याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे मग आता कसं करायचं मग या ठिकाणी लिहायचं टू हंड्रेड सेवन्टी फाईव्ह डिव्हायडेड बाय फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह हे असं लिहिल्यानंतर टू हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह डिव्हायडेड बाय फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह या ठिकाणी डिव्हायडेड बाय या ठिकाणी डिव्हायडेड बाय आता सर्वात मोठा जर आपल्याला या ठिकाणी फॅक्टर मिळालेला आहे ट्वेंटी फाईव्ह हो, या ट्वेंटी फायव्हि याला डायरेक्ट डिव्हाइड करायचं डायरेक्ट डिव्हाइड करायचं मग आता कितीचा जातो पूर्ण भाग मग ट्वेंटी फाईव्ह वन झार ट्वेंटी फाईव्ह या ठिकाणी टू ट्वेंटी फाईव्ह वन झार ट्वेंटी फाईव्ह त्याच्यानंतर या ठिकाणी ट्वेंटी फाईव्ह टू झार फिफ्टी ट्वेंटी फायव्हन ट्वेंटी फायव्ह तुम्ही म्हणा कसं करून आले तर तुम्ही भागाकार करून बघा बरोबर या ठिकाणी कॉशन इलेव्हन येते या ठिकाणी याला भागितल्यानंतर कॉशन ट्वेंटी वन येते आता या ठिकाणी मात्र कुठलेही लोएस्ट फॉर्म होऊ शकत नाही कारण हा जो होता या ठिकाणी जो सर्वात मोठा विभाजक असल्यामुळं या ठिकाणी येणारं जे काही उत्तर आहे ते उत्तराला पुन्हा कशाने भाग जात नाही हे लक्षात ठेवायचं आणि अशा प्रकारे आपल्याला हा या दिलेल्या संख्येचा सिम्पलेस्ट फॉर्म काढता येतो याच पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस सेट ट्वेल्व मधले क्वेश्चन नंबर टू चे जे काही एक्झाम्पल आहेत ते या पद्धतीनं करायचे आहे त्याच्यातलं पहिल्या नंबरचं गणित हे अशाच पद्धतीनं आपल्याला तुम्हाला सुद्धा करायचं आहे मला असं वाटतं विद्यार्थिनीनो तुम्हाला हा चा भाग पूर्णपणे समजला असावा फाइंड द एस बाय द डिव्हिजन मेथड हा तिसऱ्या प्रकार एस सी एफ काढण्याचा आहे पहिला प्रकार सहाव्या वर्गातच झाला बाय द फॅक्टर मेथड दुसरा प्रकार बाय द प्राईम फॅक्टर मेथड आणि तिसरा प्रकार बाय द डिव्हिजन मेथड अशा पद्धतीनं आपण तिन्ही पद्धतीनं एस सी एफ काढणं शिकलो आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हा यसीएफचा तिन्ही प्रकार तुम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे येतील आणि यावर आधारित तुम्हाला काही होमवर्कच्या स्वरूपात प्रॅक्टिसचे ट्वेल करायचं आहे आणि माझ्या मते हा भाग तुम्हाला निश्चितच समजला असेल या पुढील भाग जो आहे फाइंड दीएम हा पुढील भाग आपण पुढच्या तासिकेत घेऊ तुम्हाला असं वाटतं पूर्ण तुम्हाला समजलं असावंच ओके अँड थँक्स